कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. सिंधी कॅम्प जवळील आदर्श कॉलनीतील खदाणीमध्ये एका युवकाने आत्महत्या केल्याच्या माहितीवरून पिंजर येथील गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाकडून शुक्रवारपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला रविवारी 3 दिवसानंतर यश प्राप्त झाले. तब्बल 70 फुटापेक्षा अधिक खोल असलेल्या खदाणीतून मोहन जासुजा या युवकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी काढण्यात आला. सिंधी कॅम्प मधील रहिवाशी मोहन जासुजा वय वर्ष 28 हा युवक हार्डवेअरचा व्यवसाय करत होता. शुक्रवारी दुपारी त्यांनी आदर्श कॉलनीतील खदाणीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती खदान पोलिसांनी पिंजरीतील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली होती. या माहितीवरून पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश तायडे, धीरज राऊत, गोकुळ तायडे, धीरज आटेकर, अंकुश सदाफळे, सचिन बंड, गोविंदा ढोके, महेश साबळे, मयूर जवक हे शोध व बचाव साहित्यांसह सर्व ऑपरेशन करिता 1 मार्च रोजी रात्री 6 वाजेच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोध सुरू केला. गत 3 दिवसापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेत त्यांना रविवारी सायंकाळी जासुजा यांचा मृतदेह आढळला. तर 70 फुटाच्या वर पाणी आणि झाडे झुडपे असल्याने शोध घेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. नातेवाईकांच्या भावना लक्षात घेऊन अशा अडथळ्यांना न घाबरता सर्च ऑपरेशन सुरूच ठेवण्यात आलं होतं. अखेर दीपक सदाफळे यांच्या पथकाला जसुजा यांचा मृतदेह शोधण्यात यश मिळालं. संत गाडगेबाबा पथकाने मोहन जसुजा यांचा मृतदेह काढल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात येत असल्याची माहिती खदान पोलिसांनी दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली. प्रतिनिधी निलेश किरतकार, कॉमन न्यूज मराठी, अकोला.